नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. आमच्या नवीन घराला तुम्ही खूप प्रेम दिलात आणि त्याबद्दल सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे आभार. तर नवीन घर घेतलं तुम्हाला माहितीच आहे, आणि आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट घेतो तर त्याचा आनंद आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करतो. तर अशाच आमच्या या नवीन घराचा आनंद आम्हाला आमच्याही मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचा आहे. त्यासाठी आज घरी ठेवली एक छोटीशी पार्टी, हाऊसवॉर्मिंग पार्टी म्हणूयात आपण. तर आज सगळे मित्रमैत्रिणी आम्हाला भेटायला येणार आहेत, आमचं घर बघायला येणार आहेत, आणि मग खाणं पिणं गप्पा असा हा सगळा माहोल असणार आहे. आणि हा आनंद आम्हाला तुमच्यासोबतही शेअर करायचा आहे, म्हणूनच हा व्हिडिओ. जेव्हा ही पार्टी करायची असं ठरलं त्यावेळी आधी लोकांची लिस्ट काढली, त्यांना आमंत्रणं पाठवली एक दोन तीन आठवडे अगोदरच, आणि मग स्वयंपाकाचं काय करायचं, बाहेर कोणाला ऑर्डर द्यायची का असा विचार डोक्यात आल्यावर असं वाटलं की घरातच करूयात. जरी जास्त लोकांची लिस्ट झाली असली तरीसुद्धा घरातच जेवण करायचं असं ठरलं. त्यानुसार खरेदी सुरू झाली. रिटर्न गिफ्ट्सची खरेदी हा पण एक मोठा विषय होता. तर ही सगळी तयारी जवळजवळ दोन अडीच आठवड्या आधीपासून सुरू होती. सगळं सामान आणलेलं घरामध्ये लावणं, त्यानंतर जी रेसिपी करायची आहे त्याच्या रेसिपीज यूट्यूबवर सर्च करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणाचा अंदाज तर नव्हता, मग ते सगळं लिहून काढणं, हे सगळे रिसर्च सुरू झाले. हे मोठं चॅलेंज होतं खरं तर, पण तरी ते आम्ही घेतलेलं होतं, कारण अविनाशची खूप इच्छा होती की आपण आपल्या हातांनी करून लोकांना जेवू घालावं. पार्टी म्हटलं की घराची सजावट ही आलीच, आणि त्यातल्या त्यात नवीन घराची पार्टी देणार होतं, त्यामुळं घर तर सजवायलाच पाहिजे. बॅकयार्डमध्ये हा इव्हेंट करायचा असं आम्ही ठरवलं होतं, त्यामुळं बॅकयार्डमधल्या मॅपलच्या झाडांना आम्ही लाइटिंग करत होता, घराला पुढून सुद्धा लाइटिंग केलं. तुला भीती वाटते का बाबा वर चढलाय म्हणून? बिल्व या सगळ्याची खूप मजा घेत होता. आपल्या घरात काहीतरी विशेष आहे हे त्याला कळत होतं, पण नक्की काय हे कळत नव्हतं. त्यामुळं तो आमचं खूप मनोरंजन करत होता, आम्हाला जमेल तेवढी मदत पण करत होता. आणि हे सगळं लाइटिंग करून झाल्यावर पुढची पायरी होती ते म्हणजे फुलांनी घराची सजावट करायची. झेंडूची फुलं तर काही खरी मिळाली नाहीत, पण ॲमेझॉनवरून ऑर्डर केल्यावर जी फुलं आली त्या फुलांमध्येच समाधान मानावं लागलं. आणि एक हँगिंगसुद्धा मी या निमित्तानं तयार केलं होतं, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहेच आहे. तर ते सगळं लावून आता मी दरवाजाची सजावट करून घेणार आहे. हे झालं फक्त बाहेरचं डेकोरेशन, पण अजून घरातली सुद्धा सजावट बाकी होती. म्हणजे जितकं वाटतंय तितका सोपा इव्हेंट हा आमच्यासाठी नक्कीच नव्हता, खूप कष्ट लागणार होते याच्यासाठी, आणि ते आम्ही करणारही होतो. या पार्टीचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल तर 100 माणसांचा स्वयंपाक करणं, जे की आम्ही दोघांनी याआधी कधीच केलं नव्हतं, पण ते धाडस आम्ही यावेळी मात्र केलं. गुलाबजाम करायचे ठरले होते, पावभाजी करणार होतो, आणि पुलाव असा साधाच बेत होता. पण तरी पण या तिन्ही गोष्टी घरात तयार करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं, हे खरंच चॅलेंजिंग होतं. आणि आनंदानं सांगावं असं वाटतं की हे आम्ही छान पार पाडलं, व्यवस्थित नियोजन केल्यामुळं हे सगळं पार पाडता आलं. एका दिवसात जवळजवळ 500 गुलाबजाम मी एकटीने केले, आणि ते चांगले जमलेलं केली. एवढ्या लोकांची पावभाजी करायची म्हणजे चिरायला भाज्या खूप वेळ लागणार होता. त्याचा सेटअप आम्ही सगळा पॅटिओमध्येच केला होता, आणि आवीला या सगळ्याची आवड असल्यामुळं आम्ही दोघं पटापट हे सगळं चिरणं वगैरे ही कामं करू शकलो. एवढ्या सगळ्या भाज्या मोठ्या क्वांटिटीमध्ये होत्या तरी त्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आधी. पावभाजीची रेसिपी तर माहिती होती, पण त्यांची प्रमाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवरचे व्हिडिओ बघूनच समजल्या होत्या की किती प्रमाणात आपल्याला करायची आणि त्यानुसार किती पटीनं सामान वाढवावं लागेल. हे सगळी क्वांटिटीची लिस्ट मी आधी लिहून काढली होती, आणि त्यानुसार वजन करून प्रत्येक सामान हे बाजूला काढायचं होतं.
तर अगदी मिठापासून सगळं मी वजन करून घेतलं होतं. पण ही पण गोष्ट तुम्हाला सांगायची की जरी मी हे सगळं आधी प्रमाणशीर काढून ठेवलेलं असलं तरी प्रत्यक्षात करत असताना मात्र यात खूप बदल झाले. म्हणजे हे अंदाजानुसार सगळं साहित्य जे आहे ते मला कमी जास्त करावं लागलं. चव बघत बघत काय याच्यामध्ये अजून ॲड केलं पाहिजे किंवा काय सफिशियंट आहे हे सगळं प्रत्यक्षात ती रेसिपी करत असतानाच लक्षात आलं. ही शेगडी आणि ही मोठी भांडी आम्हाला ज्योतीकडून मिळाली होती. तिचा फूड ट्रक असल्यामुळे या गोष्टी इझिली अवेलेबल होऊ शकल्या. पण प्रोपेन टँक मात्र आम्हाला आणावा लागला होता. जसं आपल्याकडं LPG गॅस आपण वापरतो तसा हा प्रोपेनचा एक सिलेंडर मिळतो तो आम्ही आणला होता आणि त्याच्यावर हा सगळा स्वयंपाक करायचा होता. पावभाजी म्हटलं की सुरुवातीला बटाटे उकडून घेतले. याच्यामध्ये सगळ्या भाज्या एकदम उकडता आल्या नाहीत कारण याला मोठे मोठे होल होते आणि त्या भाज्या चिरलेल्या खाली पडल्या असत्या. त्यामुळं सुरुवातीला मी फक्त बटाटे यामध्ये उकडून घेतले आणि बाकीच्या भाज्या कुकरमध्ये. खरं तर खूप मोठं धाडस करत होतो आम्ही. हे कसं होणार आहे, याची चव कशी लागणार आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच करायचा अनुभव नसल्यामुळं काय याचं पुढं होऊ शकतं हे काहीच माहिती नव्हतं. फक्त आम्ही करत होतो एवढं खरं. माझ्याकडच्या 2 कुकरमध्ये 4 बॅचेसमध्ये मी बाकीच्या भाज्या शिजवून घेतल्या. मोठं भांडं नसल्यामुळं त्या एकत्र शिजवताही आल्या नाहीत. पावभाजीची पूर्वतयारी तर झाली होती आणि आता खरा कस लागणार होता फोडणी घालताना. आणि मला हे तुम्हाला सगळं दाखवायचं होतं त्यामुळं स्टँड समोर लावून ठेवलं होतं कारण आवीला बाकीचं काम होतं. पण जेव्हा आवी रिकाम असेल तेव्हा तोसुद्धा काही गोष्टी कॅप्चर करत होता आणि बऱ्याचशा गोष्टी या स्टँडमुळं कॅप्चर करता आल्या आणि आज तुमच्याशी हे सगळं शेअर करता आलं. खरं तर हे सगळं करत असताना असंही वाटून गेलं की एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीला हा इव्हेंट दिला असता तर बरं झालं असतं. पण त्यांचे दर ऐकल्यावर मात्र असं वाटलं की नाही, हे आपण स्वतः करणंच योग्य आणि जसं आपल्याला हवं आहे ज्या पद्धतीचं जेवण आपल्याला लोकांना द्यायचं आहे ती चव फक्त आपल्यालाच माहिती असते आणि आपल्या पद्धतीनं आपण ती करू शकतो. शेवटी स्वतःच्या हातांनी करून एखाद्याला खाऊ घालण्यातला जो आनंद आहे तो कशातच नाही आहे. बरं, आम्ही दोघे असल्यामुळं ही गोष्ट शक्य पण होती. आवीला सुद्धा स्वयंपाकाची तितकीच आवड आहे. लहानपणापासून तोही सगळा स्वयंपाक शिकलेला आहे त्यामुळं मला त्याची तर ऑफकोर्स मदत होणार होती. मला काही एकटीच्या अंदाजाने सगळं करायचं अशातला भाग नव्हता. आता हे मोठं प्रमाण आहे त्यामुळं हे सगळं ढवळण्यासाठी मिक्स करण्यासाठी ताकद लागते. त्यासाठी तर ती मदत तर आवी करणारच होता मला, त्यामुळं काही फार टेन्शन नव्हतं. अर्थात तुम्हाला सगळ्यांना जितकं फास्ट दिसतीये ही पावभाजी तयार होताना तितकी फास्ट ती अजिबातच तयार झाली नाही. बराच वेळ लागत होता याला. यामध्ये जसा मसाला मिक्स होईल तसा इतका छान सुगंध दरवळत होता. खरं सांगायचं तर मी खाण्याचा रंगसुद्धा आणून ठेवला होता पण त्याची गरजच पडली नाही. मिरची पावडरमध्येच काम झालं. आणि पावभाजीचं असं असतं ना की दिसायला जेवढी ती अशी टेम्पटिंग आणि यम्मी दिसते तशीच मग ती खातानासुद्धा छान वाटते. ज्या भांड्यामध्ये आम्ही फोडणी केली होती ते पुरेसं नव्हतं. एवढ्या सगळ्या भाज्या वगैरे टाकल्यावर ते कमी पडायला लागलं. मग त्यानंतर आम्ही स्टीमरमध्ये पुन्हा ही सगळी पावभाजी शिफ्ट केली आणि मग फायनली आमची पावभाजी तयार झाली. आता लोकांनी खाल्ल्यावरच आम्हाला समजणार होतं की ती कशी झाली आहे. एक दिव्य तर पार पडलं. आता नंबर होता दुसऱ्या पदार्थाचा. पुलाव करायचा होता त्यासाठी मी इथं टेबलवर सगळं साहित्य आधीच काढून ठेवलं होतं आणि मग पुलाव करायला घ्यायचा होता. पुलाव करताना सुद्धा सुरुवातीला थोडासा कांदा मी फ्राय करून घेतला आणि मग तो बाजूला ठेवून पुन्हा भांडं रिकामं करून मग त्यात पुलावची फोडणी केली. आणि यूट्यूबवर सर्च करत असताना कळलं की एवढ्या लोकांच्या पुलावची एकही मनासारखी रेसिपी अवेलेबल नाही आहे. मग आता काय करणार, सगळा मनाचाच कारभार.
पावभाजी थोडीशी स्पायसी असल्यामुळे हा पुलाव मला एकदम नॉर्मल करायचा होता, जेणेकरून लहान मुलं सुद्धा तो आवडीनं खाऊ शकतील. आणि मेनू निवडतानाच आम्ही असा निवडला होता की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि जे जेवण पण होईल ज्यानं पोटही भरेल, शिवाय सगळे एन्जॉय सुद्धा करतील. माझ्या आजीला बघितलं होतं मी लहानपणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण करताना, तिची खूप आठवण येत होती यावेळी. हा सगळा स्वयंपाकाचा घाट घरात घालणं शक्य झालं याचं पहिलं कारण म्हणजे आता विंटर नाही आहे, फॉल सुरू होतं, त्यामुळं वातावरण तसं खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या सगळ्या मिळतात, म्हणजे हवी ती भाजी आपल्याला जशी भारतामध्ये सहज उपलब्ध होते त्याचप्रमाणे ते इकडं सुद्धा होते, त्यामुळं हे सगळं घरात करणं शक्य झालं. आता आपण हे नॅपकिन पुसून घेऊ. पुलाव सुद्धा मोठ्या भांड्यात शिफ्ट करावा लागला. दोन चार जणांचा पुलाव करताना सामान हाताशी असतं, त्यामुळे पटापट आपण एकामागून एक गोष्टी ॲड करू शकतो, पण इथं मात्र सारखं सारखं आठवून बघावं लागत होतं की आता याच्यानंतर काय याच्यानंतर काय. आणि मग जेव्हा हा पुलाव रेडी झाला तेव्हा कुठं जीवात जीव आला. पार्टी होणार होती आमच्या परस बागेत, त्यामुळं ही विशेष काळजी आम्ही घेतली होती. गवत आहे तिथं, डास किडे वगैरे असतात तर त्यांचा त्रास होऊ नये म्हणून ही कीटकनाशकं, डासांसाठीचं औषध आदल्या दिवशीच फवारलं होतं. लॉन मूव्हिंगसुद्धा करून घेतलं होतं, तण सगळं सगळीकडचं काढून घेतलं होतं. तर ही सुद्धा विशेष तयारी केली होती. आणि एवढी लोकं येणार तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून हे फायर एक्सटिंग्विशरसुद्धा दोन आणून ठेवले होते. सेफ्टीसाठी ज्या काही गोष्टी असतात त्या केलेल्या बऱ्या असतात, आयत्यावेळी मग त्रास होत नाही किंवा अचानक काही अपघात झाला तर त्रास होत नाही म्हणून. आता सगळा सेटअप लावून घ्यायचा होता आणि आमच्या मदतीसाठी आमची मित्रमंडळी नेहमीप्रमाणे होतीच आमच्या सोबतीला. तर हा सगळा सेटअप लावत असताना पण खूप मजा आली. ज्योतीच्या फूड ट्रकचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेलच, आणि ज्योती त्या फूड ट्रकच्याही आधी पॉपअप इव्हेंट्स करायची, त्यामुळं तिच्याकडं तो टेंट ते कॅनोपी वगैरे या गोष्टी रेडी होत्या आणि तो सेटअप आम्हाला तिनं दिला होता. काही खुर्च्या आणि टेबल मात्र आम्ही इथे भाड्याने आणले होते, अशा इव्हेंट्ससाठी भाड्यानं ते सहज मिळतात, त्यामुळं आम्ही ती सुविधा घेतली होती. आणि आवी आता इथे कॅनोपी उभा करतोय. जिथं सगळे अन्नपदार्थ ठेवायचे होते त्याच्यावर एक छत असावं असं वाटत होतं, कारण वर झाड होतं आणि झाडपाला त्याच्यामध्ये पडू शकतो, एखादा किडा पडू शकतो, त्यासाठीच या कॅनोपीचं प्रयोजन होतं. आणि या मॅपलच्या खाली एक कोपऱ्यातली चांगली जागा बघून आम्ही ती कॅनोपी तिथे ठेवली होती. या सगळ्या कामामध्ये आम्हाला खरंच आमच्या मित्रमैत्रिणींची खूप मदत झाली, ते नसते तर कदाचित हा इव्हेंट शक्यसुद्धा झाला नसता. आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा किती सहज टिप्पणी करतो ना त्यावर, पण एक कार्यक्रम ऑर्गनाईज करायचा म्हणजे किती कष्ट करायला लागतात हे आत्ता कळत होतं. बघता बघता हा सगळा सेटअप लागला सुद्धा. या कार्यक्रमासाठी आम्ही आवर्जून तिघांनीही मराठी पारंपरिक पोशाख केला होता. माझी तर ही नारायणपेठ होती जी माझ्या आजोळहून बेळगावहून आलेली होती. आता तयारी कशी काय आहे पार्टीची हे मी तुम्हाला दाखवते. शक्य तितकी सजावट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे साहित्य मिळालं त्यामध्ये सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही कमान तुम्ही आजच्या या कार्यक्रमासाठी पावभाजी पुलाव आणि गुलाबजाम असं जरी जेवण असलं तरी बाकीसुद्धा चिप्स म्हणा किंवा ज्युसेस याची पण व्यवस्था केली होती. तीन प्रकारचे चिप्स आणले होते, लहानांसाठी त्यांना आवडतील असे ज्यूस आणले होते, मोठ्यांसाठी सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ज्यूस कोल्ड ड्रिंक्स हे सुद्धा सगळं ठेवलं होतं. आणि पार्टी आम्ही ठेवली होती 4 ते 8 या वेळेत, पण तयारी मात्र ही सगळी सकाळपासूनच सुरू होती. आणि
चार वाजण्याच्या थोडा वेळ आधी हे सगळे अन्न पदार्थ स्पेशली आम्हाला बाहेर अरेंज करावे लागणार होते आणि त्याची आत्ता आमची इथे लगबग सुरू आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे डिप्स आणले होते, ते सुद्धा चिप्ससोबत खाण्याचे डिप्स मी बाऊलमध्ये आणून आवीला मांडण्यासाठी मदत करत होते. तर असं सगळं आमचं काम सुरू होतं. असं म्हणतात की कोणताही पदार्थ डोळ्यांनी खातो आधी आपण, म्हणजे डोळ्यांना तो छान दिसायला लागतो, त्यासाठी गार्निशिंगवर सुद्धा तितकाच भर दिला होता आम्ही. आणि सगळे हे डिस्पोजेबल किंवा बाकी इथं टेबलवर लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातली एकही गोष्ट विसरून जाऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यायला लागत होती. परत परत त्या सगळ्या गोष्टी चेक करायला लागत होत्या आणि आमची सगळी मांडामांड सुरू असताना बिल्वचं मात्र चिप्स पळवणं सुरू होतं. आपले घरातले नसतात का स्टीलचे? नाही म्हटलं तरी थोडंसं टेन्शन होतंच आम्हाला दोघांनाही. जेवण सगळ्यांना पुरेल की नाही, सगळं सुरळीत पार पडेल की नाही, हे सगळ्यात मोठं टेन्शन. अच्छा, या हाऊस वॉर्मिंग पार्टीसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही प्लांट्सच आणलेले आहेत. तुम्ही आमच्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मी सांगितलं होतं मला खरी झाडं खूप लावायची आहेत या घरात, आणि मग असं वाटलं की रिटर्न गिफ्ट अशी तशी काही वस्तू देण्यापेक्षा प्लांट्सच द्यावेत. घड्याळात 4 वाजले तसे एकामागून एक पाहुणे यायला सुरुवात झाली. घराच्या दोन्ही बाजूनं गाड्या पार्क व्हायला लागल्या आणि आजूबाजूचे लोकसुद्धा त्यांना पार्किंगसाठी मदत करत होते. चांगलं वाटत होतं. खरं तर आमच्या दोन्ही शेजाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं या पार्टीसाठी, पण त्या दोघांचेही लाँग विकेंड असल्यामुळं प्लॅन होते. बऱ्याच जणांचे इनफॅक्ट मित्रमैत्रिणींचे प्लॅन होते, त्यामुळं बरीचशी बोलवलेली माणसं या समारंभासाठी येऊ शकली नाहीत. व्हिडिओतून घर दाखवलं असलं तरी पुन्हा मी सगळ्यांना लाईव्ह होम टूर दिली. पहिल्यांदा इकडं सनलाईट येते सगळ्यात पहिल्यांदा. हा ईस्ट आहे, ईस्ट वेस्ट असं. झाडं खूप चांगली वाटतात, मी 3 वेळा फोडली आणि ती 3 वेळा फोडली आहे ती. मी पण लावली आहे, ते पण छान आहे. बाहेरचं पण ठेवते कोणी येत आहे कोण. म्हणून तू फोटो मागितला होता आणि मला वाटलं की स्टेटस किंवा समथिंग. खूप छान दाखव फोटो येते जरा. तो खालच्या फ्रीडला लावायला त्याला चिकटत नाही. बिल्वच्या टॉय रूमवर सगळ्यांनी कब्जा केला होता. आजच्या या कार्यक्रमात जवळजवळ 30 मुलं आली होती. घराचं गोकुळ झालं होतं या छोट्यांमुळं. छान पारंपरिक कपड्यांमध्ये आलेली आमची मित्रमंडळी एवढ्या छान वातावरणात खाण्यापिण्याचा आस्वाद घेतात आणि बिल्वचं मात्र इकडं रडगाणं सुरू होतं. त्याची दुपारी झोप झाली नव्हती, त्यामुळं त्याला काही केल्या चैन पडत नव्हता. त्याला झोप येत होती आणि झोपावंसं पण वाटत नव्हतं. पावभाजी आणि पुलाव आम्ही वॉर्मरमध्ये ठेवले होते, त्यामुळं गरम गरम सर्व्ह करता येत होते. पण पाव भाजण्यासाठी सुद्धा तव्याची व्यवस्था केली होती आणि या माझ्या मैत्रिणींनी ते काम घेतलं होतं, त्यामुळं लोकांना गरम गरम भाजीबरोबर गरम गरम पावाचा आस्वाद घेता येत होता.
आम्हाला खूप आनंद झाला जेव्हा आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला सगळ्यांकडून मिळाली. जेवण सगळ्यांना खूप आवडत होतं आणि सगळेजण जवळ येऊन सांगत होते की छान झालंय. आणि आम्ही घरात केलंय म्हटल्यावर तर खूप आश्चर्य वाटत होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही दोघांनी केलं. तर ही सगळ्यात जास्त या पार्टीतली आनंदाची गोष्ट होती. या निमित्तानं आणखी एक चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे आम्ही खूप दिवसांनी असे सगळ्यांना एकत्र भेटलो. इथं अशीच निमित्त असतात कधी कधी, मराठी मंडळाचे कार्यक्रम किंवा अशी कोणाच्या घरी बर्थडे पार्टी किंवा आणखी कसली पार्टी असेल तर मग एकत्र भेटता येतं. पण एवढे सगळेजण एकत्र भेटणं हा खरंच दुर्मिळ योगायोग असतो. पण आज तो साध्य झाला होता, तो आमच्या घराच्या हाऊस वॉर्मिंगच्या पार्टीच्या निमित्तानं. छान वाटत होतं. आधीचे जुने मित्रसुद्धा बरेचसे आले होते, आधीच्या ऑफिसमधले मित्र तेही एकमेकांना भेटले, त्यामुळे एकंदरीत सगळ्या गप्पांचा माहोल होता. बॅकग्राऊंडला छान सनईचं म्युझिक होतं. एवढे सगळे येणार तर कचराही तेवढा होणार. तर त्या प्लेट्सचा कचरा टाकण्यासाठी मोठे दोन ट्रॅश कॅन्ससुद्धा आम्ही ठेवले होते, कारण इथं आठवड्यातून एकदा कचऱ्याची गाडी येते आणि सगळा कचरा घेऊन जाते. रिटर्न गिफ्ट्सच्या निवडीसाठी सगळ्यांना चॉईस होती, त्यामुळं सगळेजण आपापल्या आवडीची झाडं सिलेक्ट करत होती. ही झाडं खरेदी करताना इनडोअर प्लांट्स सगळे हे खरेदी केले होते, म्हणजे विंटरमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही, घराच्या आत आरामात ते जगू शकतात. हे आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर आहेत जे आत्ताच भारतातून मिनेसोटामध्ये आलेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं होतं. चॅनलमुळेच त्यांची आणि आमची ओळख झाली. कार्यक्रमाची वेळ 4 ते 8 असली तरी 8 सुद्धा बरेच जण येतच होते. आणि मग सगळे गेस्ट संपल्यानंतर शेवटी आमच्या सगळ्यांची शेवटची पंगत बसली. खरं तर खूप थकलो होतो आम्ही, पण समाधान पण वाटत होतं, सगळं सुरळीत पार पडलं, त्यामुळं जेवण गोड लागलं. जेवण आटोपल्यानंतर हे सगळं आवरणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं, कारण हे सगळं बाहेर राहिलं असतं किंवा काही त्याचं नुकसान झालं असतं तर ते परवडणारं नव्हतं. त्यामुळं सगळेजण मदतीला आहेत तोपर्यंत हे सुद्धा काम आम्ही करून घेतलं. ज्याला जेवढं जमेल तेवढं काम त्यानं पार पाडलं. आणि खरंच या मित्रमंडळींचे मला पुन्हा पुन्हा आभार मानावेसे वाटतात, कारण ते होते म्हणून इतका चांगला कार्यक्रम करता आला. खरं तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की कधी अमेरिकेत आपण जाऊ, तिथं आपण घर घेऊ, तिथं आपण हाऊस वॉर्मिंग पार्टी करू, त्याला इतकी माणसं येतील, हा कार्यक्रम इतका चांगला पार पडेल, तेही कोणी मोठं गायडन्स करण्यासाठी नसताना सुद्धा आपण सगळं निभावू शकू, कशाचीच खात्री नव्हती. पण ते म्हणतात ना की पाण्यात पडल्यावर पोहता येतं, तसंच काहीसं झालं आमचं. पाण्यात पडलो आणि सोबतीला पाण्यात पडताना या सगळ्यांना घेऊन पडलो, त्यामुळं सगळ्यांनी सगळ्यांना सावरलं आणि सगळं छान पार पडलं. हा बिल्वच्या आवडता सगळ्यात शेवटचा प्रोग्राम होता, तो म्हणजे गिफ्ट सुगडून बघायचा. याला सुद्धा खूप मजा आली. खूप उशीर झालेला त्या दिवशी, पण सगळे गिफ्ट्स बघूनच आम्ही झोपलो. ही आमची हाऊस वॉर्मिंग पार्टी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही सगळेजण आमच्या घरी प्रत्यक्षात आला असतात तर आम्हाला आनंदच झाला असता, पण आपण एक तर इतक्या दूर आहोत त्यामुळे व्हर्च्युअली का होईना तुम्ही सुद्धा या पार्टीमध्ये सहभागी झालात. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओचही. बाय बाय.